किंवा खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून बरेच शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत होते मान्सून जवळजवळ हा चार ते पाच दिवस लेट झालेला आहे अजून आता आहे अशा शेतकऱ्यांनी एक जून पासून पा एक ते पाच जून पर्यंत लागवड झालेली आहे कुणी अशीच आपण एक लागवड बघतोय मित्रांनो आपले एक शेतकरी आहेत ते आज लागवड सुरू आहेत जवळजवळ दहा ते बारा एकराची लागवड आहे आणि लागवड ही चार दोनची आहे चार दोनची लागवड आ, मी जेव घेतली जे सातशे सत्याहत्तर लागवड चांगली काय एक तारखेच्या आधी काय एक तारखेची दहा तारखेच्या नंतर लागवड चांगली त्याचे फायदे कुठे आपल्याला जाणवतात त्याचे फायदे म्हणजे जे कमी पाणी असलं त्याचा एक फायदा होतो दुसरा फायदा असा आहे की टेम्परेचर खूप आहे ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मान्सून दाखल होईल आणि खऱ्या पेरणीला सुरुवात होईल नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आज आपण कापूस लागवड किंवा कापूस लागवडीविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या लागवडी किंवा खरीप हंगामाला सुरुवात झालेली असून बरेच शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत होते मान्सून जवळजवळ हा चार ते पाच दिवस लेट झालेला आहे अजूनपर्यंत जो महाराष्ट्रात आलेला नाही तरी पण ज्यांच्या शेतकऱ्यांकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे अशा शेतकऱ्यांनी एक जूनपासून किंवा पा एक ते पाच जूनपर्यंत लागवड झालेली ला आहे कोणी आता सुरुवात करत आहे अशीच आपण एक लागवड बघतो आहे मित्रांनो आपले एक शेतकरी दादा आहे ते आज लागवड सुरू करत आहेत जवळजवळ दहा ते बारा एकराची लागवड आहे आणि इथं आपल्याला सर्व प्रकारचे वाण बघितले जातील किंवा सर्व प्रकारच्या ज्या टॉप टेन व्हरायटी हो आहे त्या व्हरायट्या आपण इथं लावतो आहे आणि त्याचंच आपण मॅनेजमेंट पुढं सगळ्या व्हरायट्यांचं हो करणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे किंवा शेतीविषयक अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळत जाईल तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची लागवड सुरू झालेली आहे बरेच शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत पण मान्सून अजून काही महाराष्ट्रात दाखल झालेला नाही आहे आजची अपडेट जर बघितले तर आज मान्सून केरळमधून सिंधुदुर्गपर्यंत मान्सून आलेला आहे त्यातच एक त्या हवामान अंदाजा सांगण्यात येते की एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ जो मान्सून दाखल होईल आणि खऱ्या पेरणीला सुरुवात होईल म्हणजे मान्सूनची जी प्रतीक्षा लोकं बघतायत त्या प्रतीक्षेमुळे आज लागवड थोडीफार थांबलेली जवळजवळ जो पंधरा ते वीस टक्के लागवड झालेली ज्यांच्याकडे पाणी मुबलक प्रमाणात आहे त्यांनी लागवड सुरू केलेली आहे बरेच शेतकरी बाकी काही करोडोचे शेतकरी असतील किंवा त्यांच्याकडे पाण्याची कमतरता असे शेतकरी राहिलेले आहेत तर आज आपण या शेतामध्ये आहेत की इथं आपण लागवड करतो आहे हे अंतर आपण असं ठरवलेलं आहे की इथं लागवड तुमची पाच बाय चार बाय दोनवर केलेली आहे तर मित्रांनो दोन, दोन ओळीतील अंतर हे चार फुटाचं चा, आहे आणि दोन रोपांमधील अंतर हे दोन फुटाचं ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे इथं आपण लागवड बघतो आहे तर मित्रांनो या लागवडीचा फायदा असा की तुम्ही जर एक तारखेपासून जर लागवड केली एक तारखेला जर लागवड केली बरेच हा आपल्याला किंवा कृषी विभाग सांगतात की एक तारखेच्या आधी लागवड करू नका किंवा एक तारखेच्या नंतर किंवा पाच तारखेच्या नंतरच लागवड करा याच्यामागचे भरपूर कारणं आहे मित्रांनो की ज्या वेळेस आपण एक तारखेला लागवड करतो तर आपलं कपाशी हे पीक एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसात जवळजवळ अडीच ते तीन महिन्यामध्ये आप आपल्या बोंड लागून जातात आणि जु जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये बरसात ही जोराची होत असते त्या कारणानं काहीतरी दहा वीस टक्के माल हा आपला पावसाच्या पाण्यानं खराब होतो किंवा सळतो म्हणून कृषी विभागामार्फत भरपूर अशा उपाययोजना किंवा राबवण्यात येतात की लागवड ही दहा ते पंधरा दहाच्या पुढंच तुमची लागवड सुरू झालेली पाहिजे म्हणून आपण ही दहा तारखेला आज किंवा आज अकरा तारीख आहे आपली अकरा तारखेला आपण आज, आज लागवड करतो आहे तर ही जर लागवड आपण केली तर मित्रांनो आपली जी कपाशी आहे किंवा आपली जी बोंड तुमचे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येईल आणि जो पाऊस सप्टेंबर ऑक्टोबरचा जो परतीचा पाऊस असतो तो जास्त प्रमाणात असतो त्यामुळे नुकसान न होता आपण या पद्धतीत किंवा दहा ते पंधरा जवळजवळ दो वीस तारखेपर्यंत लागवड केलेली कधी बी चांगली आणि ती फायदेशीर ठरते तर मित्रांनो आपण इथं व्हरायट्यांचा जर विचार केला तर व्हरायट्या इथं वापरलेल्या आहेत शेतकरी दादांनी आपण त्यांच्याशी चर्चा करून सांगितलं किंवा त्यांना पण आपण त्या घेऊ आपण व्हिडिओमध्ये किंवा त्यांचीही प्रतिक्रिया घेऊ त्यांनी ऋषी सातशे सत्याहत्तर राशी सहाशे एकोणसाठ तुमची सत्या पंचेचाळीस त्याच्यानंतर कावेरी कंपनीची छत्तीस हवे मोक्ष ही व्हरायटी आहे त्याच्यानंतर तुमची न्यू इथं पाहायला मिळेल संपूर्ण म्हणजे जवळजवळ टॉप व्हरायट्या आपल्याला इथं बघायला मिळतील जय हो हत्तीवाली ही व्हरायटी असेल सगळ्या प्रकारच्या व्हरायट्या इथं लावलेल्या आहेत तर चला आपण त्या शेतकरी दादांशीच संपा संवाद साधू की त्यांची लागवड कशी आहे किंवा त्यांचं नियोजन कसं असतं दरवर्षीप्रमाणे त्यांना उत्पन्न किती मिळतं व्हरायटी सिलेक्शन कसं करतात कोणत्या व्हरायटीनं चांगला ॲव्हरेज दिलेलं आहे त्यानुसार आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण किती एकरची लागवड आहे आपली दहा एकरची दहा एकरची आमच्या शेतकरी वर्गाला सुरुवातीपासून आपण व्हरायटीपासून घेऊ की तुमची व्हरायटी सिलेक्शन कुठल्या कुठल्या केलेलं आहे कुठल्या कुठल्या व्हरायट्या वापरल्या सर्वात दोनची आहे चार दोनची चार दोनच्या मार्गावर लागवड मी जय हो घेतली जय हो ऋषी सातशे सत्याहत्तर ऋषी सातशे सत्याहत्तर छत्तीस नंबर काविरी जी कावेरीची छत्तीस नंबर सहाशे एकोणसाठ जी हां त्यानंतर समृद्धी समृद्धी इतकी एवढ्या व्हरायट्या एवढ्या व्हरायट्या म्हणजे जवळजवळ चांगल्या प्रकारच्या म्हणजे टॉप टेन व्हरायट्यापैकी क्षत्रिय दादांनी इथं निवडलेलं आहे बरं एक सांगा आजकल की आजकालचे शेतकरी एक तारखेपासून लागवड करत आहेत किंवा दहा तारखेनंतर लागवड चांगली का एक तारखेच्या आधी काय एक तारखेची दहा तारखेच्या नंतर लागवड चांगली त्याचे फायदे कुठं आपल्याला जाणवतात त्याचे फायदे म्हणजे कमी पाणी असलं त्याचा एक फायदा होतो दुसरा फायदा असा आहे की टेम्परेचर खूप आहे बरोबर हां वातावरणामुळे वेळोवेळी बदल होत गेल्यामुळे जास्त टेम्परेचरमुळे पीक उगून वु, आल्यानंतर कोमजून जाता बरोबर बर हा आता इथून कसं इथून दोन चार पाच दिवसात पाणी येणारच इथ ये म्हणजे मग मुं मान्सून आले सगळ्यांनाच माहिती बरोबर मान्सून आता लेट झालेला आहे थोडा हा अंदाज काय मान्सूनचा अपडेट काय बसत साधारण पंधरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आले पाहिजे मान्सून दाखल होऊन दाखल होईल बरं ते जुलै ऑगस्ट मध्ये काही पाऊस जर जास्त झाला तर आजची आपली लागवडी अकरा तारखेची बोंड वगैरे कैऱ्या वगैरे सडण्याचा काही त्याच पण याचा फायदा होईल याचा फायदा होईल त्यावेळेस आपण राहणार नाही राहणार नाही राहणार पक्का नाही राहणार बा आम्हाला एक तारखेची लागवड आहे जर नंतर पाणी जर लागून राहिला तर ती डायरेक्ट सोडून जाते ते सापडू शकतात ते सापडू शकतात म्हणजे सापडू शकतात याचा एक फायदा की दहाच्या नंतरच लागवड झाली पाहिजे आणि तुम्ही ह्या व्हरायट्या सिलेक्शन केल्या मागच्या वर्षी पण त्यास लावल्या होत्या का त्याच्यानंतर दुसऱ्या वगैरे व्हरायट्या हो तुम्ही थोडेफार चेंजेस केले चेंजेस केले चांगली व्हरायटी कुठली वाटली तुम्हाला मागच्या वर्षी तुमच्या अनुभवातून तुम 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 जे हो जय हो हत्तीवाली राहाशे सहाशे एकोणसाठ बद्दल ती पण चांगली पण मग जे होतिवालीचा चांगला रिझल्ट होता चांगला रिझल्ट किती वाढला तरी आपल्याला साधारण तेरा पर्यंत गेला तेरा चौदा पर्यंत हा आ या वर्षी काय अपेक्षा आहे उत्पन्नाची तुमचं बारा एकरचं क्षेत्र आहे या वर्षी काय अपेक्षा मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं होतं आपल्याला मागच्या वर्षी शंभर जवळजवळ शंभर एकशे दहा झाली शंभर प्लस दहा ते बारा या वर्षी काय अपेक्षा आहे एकशे वीस प्लस एकशे वीस प्लस बरा शेतकरी वर्गाला काय सांगू इच्छित आहे की बघ लागवडीबद्दल बद्दल कशी करायची व्हरायट्या कोणत्या निवडायच्या आता विषय असा की सांगायची कोणालाच गरज नाही कारण की तो ज्याच्या परीने जो तो, परीन, तो सक्षम ही आधी आता आधीचा विषय होता किंवा दुकानदारांच्या शेतकरी लागवड करत होती आता शेतकऱ्यालाच सगळं समजायला लागून गेलं त्याच्यानं कोणाला सांगायची गरजच नाहीये चालेल बरं धन्यवाद या गोष्टीचा आपल्या शेतकरी वर्गांना फायदा होईल धन्यवाद धन्यवाद